की बच्चूभाऊबद्दल तर मी एवढंच म्हणू शकते की थोडा कमी बोलले असते, कमी लोकांना शिव्या दिल्या असत्या आणि थोडा कमी आगाऊपणा केला असता तर कदाचित ते आमदार राहिले असते. ते निवडून आले तर लोकशाही जिवंत आहे, आम्ही निवडून आलो तर लोकशाहीवर अत्याचार आहे. हे कोणता न्याय आहे? काही लोकांनी बाण चालवले पण त्यांनी बाण चालवले नफरतनी, आम्ही बाण चालवले हा रामाचा बाण होता. पण माझी इच्छा आज तरी देवेंद्र फडणवीसजींना ॲज अ मुख्यमंत्री शपथ घेताना ते डोळ्यांनी पाहायची आहे. 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्यात भाजपचे 5 उमेदवार निवडून आलेले आहे. 8 पैकी 7 जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेले, त्यामधून 5 उमेदवार हे कमळ चिन्हावर निवडून आले. आणि खरं जर पाहिलं तर लोकसभेमध्ये नवनीत राणा यांचा भाजपाकडून कमळ चिन्हावर पराभव झाला होता, परंतु तरीसुद्धा नवनीत राणा या हरल्या नाही. त्यांनी अनेक वेळा सांगितलं मी हरली नाही, पुन्हा जोमात कामाला लागेल, आणि त्यांची फलश्रुती आज कामाला आलेली आहे. आज त्या किंग मेकर ठरलेल्या आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी कमळ चिन्ह निवडून आलेलं आहे. आपल्यासोबत नवनीत राणा स्वतः आहे. काय सांगाल, 8 पैकी 7 जागा हे महायुतीच्या आल्या आणि त्याच्यातून 5 ठिकाणी कमळ आले. किंग मेकर नाही, किंग मेकर आपण म्हणत आहे, जिल्ह्याचे लोक म्हणत आहे, पण मला असं वाटतं की आमचं किंग आमची विचार आहे. आमची विचारधारा घेऊन आम्ही लोकसभामध्येही लढलो आणि या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही तेच विचार घेऊन मैदानात उतरलो. आणि लोक आमचे उमेदवारांचं आमचे कमळ चिन्हावर जे उमेदवार सगळे उभे होते आणि मी स्टार प्रचारक म्हणून जी जबाबदारी मला दिली होती, लोकसभामध्ये माझा पराभव जरी झाला होता तरी उमेदवार आम्हीच आहे, मीच उमेदवार म्हणून आम्ही ते काम केलं आणि त्याचा रिझल्ट या पद्धतीने पूर्ण जिल्ह्यामध्ये कमळमय वातावरण पूर्ण निर्माण केलं. आणि कालचं जे राजकमल होतं आमचं, त्या राजकमलला शुद्धीकरण करण्याचं काम आम्ही केलं. आणि माझ्या डोळ्यात माझ्या डोक्यात तेवढंच होता. काही लोकांनी बाण चालवले पण त्यांनी बाण चालवले नफरतनी, आम्ही बाण चालवले हा रामाचा बाण होता. आणि तेच शुद्धीकरण मला राजकमलवर पाहिजे होता. आणि हा श्रेय बरेचसे असे लोक आहे ज्यांनी आतमध्ये बसून एक विचारधारा घेऊन आमचे भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं, त्यांचा मी मनापासून धन्यवाद करते. ते कधीच कुठे दिसत नाही पण ते शांततेने काम करतात. आणि ग्राउंडचे जे कार्यकर्ते होते या जिल्ह्यात, पहिल्यांदा असं झालं की लोक आम्हाला निवडून आणण्यासाठी नेत्यांनी काम केलं, नाही ते नेहमी असंच झालं आहे की उमेदवाराला पाडण्यासाठी बरेचसे लोक काम करतात, तर तो अंतर यावेळीच राहिला आणि त्याचा रिझल्ट असं दिसला. यावेळी आता सोशल मीडियावर कालपासून एक ट्रेंड चाललेला आहे, म्हणजे व्हायरल होत आहे की ओट जिहाद पराभूत आणि हिंदू ऐक्याचा विजय, कसं पाहतात? एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा जे नारा आमचा होता, ते नारा जिवंती भारतीय जनता पार्टीचे आमच्या मोठ्या नेत्यांनी केलं आणि त्याचं श्रेयसुद्धा जाते. आणि मतदारांना कळलं आणि मतदारांनी एकी दाखवली म्हणून हा रिझल्ट या पद्धतीने, कारण 70% ज्यांचे मतं आहे तो व्यक्ती लोकसभामध्ये माझ्यासारखे पराभव झाले 10,000 मतांनी, तर त्याचं सगळ्यात मोठं इंटेन्शन आमचे पार्टीचं आणि आमचं होतं की आम्ही लोकांपर्यंत पोचून हे सांगितलं पाहिजे की आपण 70% आहे, आपण एक राहिलो पाहिजे, आपली विचारधारा जिवंत राहिली पाहिजे आणि त्याकरिता आपण मतं केले पाहिजे. आणि ते मतांमध्ये रूपांतर झालं आणि त्याचा रिझल्ट असं झाला. आम्ही सगळ्यांनी जर एका केली तर येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा असेच पद्धतीचे रिझल्ट, कोणताही लहान इलेक्शन जरी असला तर याच पद्धतीने रिझल्ट तुम्हाला भेटेल. काँग्रेसचे दिग्गज पराभूत झाले, यशोमती ठाकूर पराभूत झाल्या, बच्चू कडू पराभूत झाल्या. हां, यांना बरेचसे लोकांना मुख्यमंत्री बनायचे होते, स्वप्न होता. आणि मला वाटतं की बच्चूभाऊबद्दल तर मी एवढंच म्हणू शकते की थोडा कमी बोलले असते, कमी लोकांना शिव्या दिल्या असत्या आणि थोडा कमी आगाऊपणा केला असता तर कदाचित ते आमदार राहिले असते. थोडा कमी आता तरी त्यांनी थोडासा बोलण्या भाषण्यात शिवी कमी केली पाहिजे, लोकांना खालचे दर्जावर पाहणं कमी केलं पाहिजे, मी आहे तर दुसरं कोणीच नाही आहे या पद्धतीने बोलण्याची भाषा कमी केली पाहिजे, कारण की लोकांना हा सगळी गोष्टी आवडत नाही. आणि माय ननंदबाईचं कमालच आहे. ननंदबाई ज्या पद्धतीने दबावाची राजनीती करत होती मतदारसंघात,
काँग्रेसच्या बरेचशे लोकांनी राजेश भाऊची साथ दिली. बरेचसे लोक आतमधून बसून फोन लावून त्यांनी राजेश भाऊला निवडून आणण्याचं काम केलं. मला असं वाटते की दबाव, क्रूर राजनीती, उद्धट बोलणं हा खूप दिवस चालत नाही, त्याच्यासाठी संस्कार लागतात. तर मला माझ्या नणंदबाईंनी थोडा शिकून घ्या आणि तसंही त्यांना कडक खूप आवडतात. निकाल कालचा विधानसभेचा हा संशयास्पद आहे, कालचा निकाल हा संशयास्पद आहे असा काँग्रेसने आरोप केलेला आहे. कालचा निकाल संशयास्पद आहे असा काँग्रेसने आरोप केला. उद्धव ठाकरेंनी पण तोच. हा मला वाटते की हे जोक मारणारे लोक आहे, त्यांनी जोक मारला तर आपण हसलो पाहिजे. आणि जोक आल्यानंतर मला खूप हसी आली, कारण लोकसभामध्ये जेव्हा चित्र त्यांच्या बाजूनी होता तेव्हा लोकशाही जिवंत होती. आज जेव्हा लोकशाहींनी निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने दिलं, महायुतीच्या बाजूने दिलं, तर हा निकाल त्यांना अपेक्षित नव्हता. ते निवडून आले तर लोकशाही जिवंत आहे, आम्ही निवडून आलो तर लोकशाहीवर अत्याचार आहे, हे कोणता न्याय आहे? तर मला वाटते जोक होता, आपण हसून टाळलं पाहिजे. आता मी येतो बडनेरा विधानसभाकडे. दिवाळीच्या पाडव्याला तुम्ही एक गिफ्ट मागितलं होतं रवीजींना की मला सर्वाधिक मताधिक्यानं निवडून या आणि तो मला गिफ्ट लागेल. तो कदाचित मिळाला असं वाटते 67,000 म्हणजे त्यांची तिन्ही बारीची जे मत लीड होती ते सगळी एकत्र ती केले लीड, तरी त्याच्यापेक्षा डबल मतांनी ते यावेळीस निवडून आले आहे. तर मला वाटते याच्यापेक्षा मोठा गिफ्ट एक लीडर बाहेर आहे मी, पण घरात मी जेव्हा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याच चॅनलनी बातमी केली होती, याच्यापेक्षा मोठा गिफ्ट मला माझ्या आयुष्यात नाही भेटू शकत. कारण नवऱ्याला पुढे जाताना एक बायकोनी आपल्या डोळ्यांनी पाहणं याच्यापेक्षा मोठं स्वप्न बायकोसाठी कधीच होऊ शकत नाही. आणि बायको तो आहेच, पण बडनेरा मतदारसंघाचे सगळी बहिणी, जर शेताचा एक व्हिडिओ आला आहे ते गोरगरीब बाया शेतामध्ये कपास हे करायला गेले आहे आणि तिथे नाचून राहिले की आमचा भाऊ आला म्हणून, आमचा रवी राणा आला, आमचा पाना आला. तर ते सगळी बहिणीची मनापासून मी खूप खूप आभारी आहे. आणि मी तेवढंच म्हणू शकते की देवानी माझे सगळे नंदाला बडनेरा मतदारसंघामध्ये कुठेही असो त्यांच्या जीवनात सगळी गोष्टी खूप द्याव एवढीच देवाच्यानी प्रार्थना करते आणि धन्यवाद. शेवटचा प्रश्न, तुमची राज्यसभेवर निवड होणार आणि रवी राणा यांना मंत्रीपद मिळेल अशी आता चर्चा सुरू झाली. मला असं वाटतं आमचं पहिलं स्वप्न आहे की आमचे देवेंद्र फडणवीसजी, ज्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेचसे नेत्यांनी असं घेरलं होतं, सकाळ झाली ते देवेंद्र फडणवीसजींना शिवी देणं सुरू करायचे आणि रात्रीपर्यंत फक्त एकच टार्गेट होता की देवेंद्रजी, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीसजी. आणि आज आमचं माझं स्वप्न जेव्हा मी सुरुवात केली तर तेव्हा एवढंच होता की आमचे देवेंद्र फडणवीसजींनी जे सॅक्रिफाईस केला, आज तरी आम्ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये आहे, तर मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीसजी झाले पाहिजे. आज टार्गेट एवढंच आहे. रवीजींसाठी आमचं योगदान गेल्या 3 टर्मपासून रवीजी देवेंद्र फडणवीसजींसोबत आहे. मी माझं रक्ताचं पाणी केलं, लोकसभामध्येही केलं, विधानसभामध्येही केलं, त्यांनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडली. आणि मी जास्त एक्सपेक्ट करत नाही, पण माझी इच्छा आज तरी देवेंद्र फडणवीसजींना ॲज अ मुख्यमंत्री शपथ घेताना ते डोळ्यांनी पाहायची आहे. तर ह्या होत्या भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझावर दिली. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.